आता म्हणून जा तिकडे दत्तमस्तक व्हायला, संभाजीनगरला वाट बघते, तिकडे जा तिकडे दत्तमस्तक व्हा, ते होईल आपोआप। औरंगजेबची आया काहीतरी तुला आपली बरोबर, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण तसं केलं, लढाऊ होऊ नका पण विकाऊ होऊ नका, लढाऊ नाही झालं तरी चालेल पण विकाऊ, त्यांना म्हणून शुद्धीवर या लवकर। त्यांचा आता विषय असा आहे ना, त्यांना दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ दिसत पण त्यांच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही त्यांना, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला लक्षात राहत नाही त्यांना, महात्मा फुलेंचा अवमान केलेला लक्षात राहत नाही, सावित्रीबाई फुलेंचा अवमान केलेला लक्षात राहत नाही, त्यामुळे ती कुसळ शोधत असतात आणि मग बरोबर त्यांच्या बुमऱ्यांग म्हणतो ना म्हणतात ते बरोबर अंगावर येतात। आता म्हणून जा तिकडे नतमस्तक व्हायला, संभाजीनगरला वाट बघताय तुमची, तिकडे जा तिकडे नतमस्तक व्हा, ते होईल आपोआप। ते औरंगजेबजी मै आया असं काहीतरी बोला म्हणजे बरं होईल। मला मला नाही वाटत काय डॅमेज बिमेज जास्त, काय म्हणतात ना विपरीत काळे जास्त, विपरीत बुद्धी असते, विनाशकाले विनाशकाले विपरीत बुद्धी आहे काय लोकांना। मला नेहमी एक वाक्य काल परोकडे सुद्धा मी बोललो, पण ते वाक्य आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जो स्वाभिमान शिकवला सत्व आणि तत्व न सोडण्याचा, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण तसंच सांगतात, एक वेळ लढाऊ होऊ नका पण विकाऊ होऊ नका, लढाऊ नाही झालं तरी चालेल पण विकाऊ होऊ नका। आता विकाऊ होणाऱ्या माणसांबद्दल काय बोलायचं, विकाऊ आहेत सोडून द्या। आता उभ्या महाराष्ट्रात फिरणार आहेत ते, त्यांनी बुलढाण्याला सभा घेतली पाहिली, इकडनं आता इकडे एक सभा उतरणार सभा त्यांच्या, आणि मग एकतर पहिली गोष्ट सगळ्यात महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले पाहिजे की महाराष्ट्रातील जनता आता अतिशय शून्यपणे या सगळ्या राजकारणाचा विचार करते, आणि त्यांना सगळ्यांना आदरणीय उद्धवजींबद्दल किंवा उद्धवजींची सोबत जी वागणूक ह्या सगळ्या लोकांनी दिलेली आहे त्यांना, त्याबद्दलच परत प्रचंड चीड सर्वसामान्य माणसांमध्ये आहे, आणि त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, पण ती चीड पुढच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणात दिसली पाहिजे।